नमस्कार, मी रामराजे शिंदे. दे दणादण मध्ये आपलं स्वागत. झी 24 ची टीम आलेली आहे औरंगाबाद मध्य या विधानसभा मतदारसंघामध्ये. औरंगाबाद म्हणजेच की मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी. औरंगाबादला मराठवाड्याला संघर्ष नवा नाही, परंतु आता संघर्ष जो आहे तो राजकीय आहे, कारण विधानसभेच्या निवडणुका आहेत. आपल्यासोबत आता औरंगाबाद मध्येचे उमेदवार आहेत अमित भोईगळ, जे वंचित बहुजन आघाडीचे आहेत, प्रदीप जैस्वाल शिवसेना भाजप युतीचे आहेत, तर नासिक सिद्दीकी MIMचे आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय विकासाची कामं किती झाली, त्यांना मतदारांनी का मतं द्यावी, विरोधकांनी का निवडून येऊ नये असं इथल्या आताच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांना वाटते, हे पण आपण जाणून घेणार आहोत. आपण अगोदर जाऊयात प्रदीप जैस्वाल यांच्याकडे. प्रदीपजी, मला सांगा, पाठीमागचा अनुभव तुम्हाला माहीत आहे, या वेळेस तुम्हाला का निवडून द्यावं असं वाटतंय? गेल्या 5 वर्ष या संभाजीनगरच्या जनतेने मला अपक्ष म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी निवडून दिल्यानंतर या शहरातील सर्व धर्मीय लोकांच्या एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मला कुठलाही समाजाचा माणूस माझ्या विरोधात बोलू शकत नाही. मी या ठिकाणी बुद्धविहार बांधले असतील, काही चांगले तुमचे सभागृह बांधले असतील, मुस्लिम समाजाच्या शागांच्या मस्जिदमध्ये त्यांना टॉयलेट बाथरूम बांधून दिलं असेल, अनेक ठिकाणी मी रोड करून या ठिकाणी दिलेलं आहे, आणि या भागातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना माहिती आहे मी काम करत असताना कधीही जातीभेदापणा करत नाही. आमची भावना जो आपल्याशी प्रेम करणारे लोक आहोत या देशाची, आम्ही त्यांच्यावर चांगलं राहतो आणि ते काम करायचा प्रयत्न माध्यम करतो आम्ही. शिवसेना म्हणते की मुस्लिम समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे, काय खरंच काम केलेलं आहे? ठीक आहे, पिछले लोकसभा का इलेक्शन जो हुआ उसके अंदर ये बात साबित हो गई कि पिछले 25 सालों से जो लोग औरंगाबाद शहर के अंदर सत्ता में थे उन्होंने वो चीज़ नहीं दे पाई जो औरंगाबाद शहर के लोगों को ज़रूरत थी उसकी. इसलिए पिछले लोकसभा इलेक्शन में जो इम्तियाज़ जलील साहब यहाँ से खासदार बने हैं तो उसके अंदर सारे समाजों ने उनको वोट देकर ये साबित किया कि आज ये ऐसी औरंगाबाद शहर को एक ऐसी लीडरशिप की और ऐसी लीडर की ज़रूरत है कि जो सारे समाज को लेकर और औरंगाबाद शहर के जो मुद्दे हैं, बेसिक मुद्दे हो या अपने जीवन से जुड़े हुए मुद्दे हों, उसके ऊपर काम करने की ज़रूरत है. इसलिए मैं समझता हूँ कि MIM पक्ष उसके ऊपर खरा उतरेगा और लोग MIM पक्ष के साथ में ही रहेंगे. MIMनं कामं केलेले आहेत. आता 100% आपण या शहरातील पूर्ण एरियामध्ये गेलं तर मी असं म्हणत नाही की त्यांनी काम केले नाही. आमदार असताना त्यांचं कर्तव्य आहे, पण काही एरियातच मोजून आपण काम करत असेल तर मला वाटतं ते लोकप्रतिनिधींनी हा विचार घ्यायला पाहिजे की हा मतदारसंघ माझा आहे, हा कुठल्या समाजाचा आहे, तो कुठल्या जातीचा आहे हा न बघता त्यांनी सर्व ठिकाणी काम करायला पाहिजे होतं. मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देतोय, मी वाटल्या तुम्हाला त्या भागामध्ये घेऊन जाऊन दाखवू शकतो का तुमचा निधी कुठं तुम्ही केला याची माहिती आपण घेतली तर बरं होईल. विकासाच्या नावाखाली तुम्ही जातीपातीचं राजकारण का करताय, थेट सवाल आहे. देखिए, शिवसेना की हो या भाजप हो, यही इनका हमेशा रहा है कि हम इनको इनके अंदाज में जवाब देंगे. मैं समझता हूँ पूरा औरंगाबाद शहर इस बात का गवाह है कि ना किसी के आंग पे गया कोई और ना कुछ हुआ. यहाँ पे सारे लोगों ने मिलकर जिन समाज के लोगों ने वोट दिया उसके अंदर हिंदू हो, मुसलमान हो, दलित भाई हो, OBC हो, सब ने इसको स्वागत किया. मैं समझता हूँ ये बहुत अच्छी बात है कि और औरंगाबाद में आइंदा ऐसा इसके अंदाज में जवाब दिया जाएगा, उसकी भाषा में जवाब दिया जाएगा. एक ही जवाब दिया जाएगा, सिर्फ विकास कौन ज़्यादा करेगा वो सबसे अहम जवाब रहेगा. सब राजकारण जे केले जाते ते विकासाच्या ऐवजी जातीवर काय येते? विषय असा आहे, शिवसेना असेल किंवा MIM असेल, हे दोघं नेहमी धार्मिक भावना बिघडून या औरंगाबाद शहरातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असते. मी या ठिकाणी विकासावर बोललं पाहिजे, नियामताचं आहे. मी खासदार साहेबांना विचारतो, माझे खासदार आहे, माझे आमदार आहे, गुलमंडीनं यांना अनेक पदं दिले, खैरे साहेबाला 4 वेळेस खासदार केलं, साहेबाला खासदार केलं, जयस्वाल साहेबाला आमदार केलं, परंतु आज परिस्थिती गुलमंडीची जर बघितली तर डेंग्यूने किती लोक मेले याचा आकडा आहे का आपल्याकडं? किती लोक कसे मेले? अरे, तुमच्याकडे महानगरपालिकेमध्ये गेल्या 25 वर्षापासून सत्ता आहे, तुम्ही पाण्याचं नियोजन करू शकत नाही, तुम्ही कचऱ्याचं नियोजन करू शकत नाही, आणि आपण या ठिकाणी नुसतं धार्मिक भावना बिघडवायच्या, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं. ज्या साहेबांनी, आमदार साहेबांनी जे सांगितलं की भीमा कोरेगावच्या वेळेस अंबादास दानवे यांचे जिल्हा प्रमुख आणि यांनी दोघांनी त्यांनी तिकडे लोकांना सांगितलं की दुकानं उघडा, आणि यांनी TV सेंटरवर जाऊन सांगितलं की दुकानं उघडा, मी तुमच्या पाठीमागे, हे जातीच्या भावना निर्माण तेढ करून काय करायचं त्याच्यामध्ये?
या औरंगाबादचा विकास झाला पाहिजे. औरंगाबादचा विकास या ठिकाणी संपूर्ण ठप्प झालेला आहे आणि औरंगाबादचा विकास MIM करू शकत न, शिवसेना भाजप करू शकत, फक्त वंचित बहुजन आघाडी हा विकास करणार आहे. संविधान तुम्हाला अधिकार दिला, त्या अधिकाराचा वापर तुम्ही विधानसभेमध्ये करू शकता. तुम्ही पाहिलं असेल 100% कांबळे साहेब या ठिकाणी आयुक्त असताना त्यांना ज्यावेळेस त्यांच्याकडे 300 फाईल, किती 300 फाईल, त्यावेळेस मी त्यांना ऑब्जेक्शन म्हणजे त्यांना पत्र दिलं होतं आणि तो हक्कभंग झाला. कमिशनांनी माझं उत्तर न दिल्यामुळे तो हक्कभंग झाला. हक्कभंग समितीकडे गेल्यानंतर त्यांच्याकडं मग विधानसभेतून पत्र आलं की असं पत्र दिलं होतं, उत्तर दिलं नाही, याचा ताबडतोब हे करायचंय म्हणून त्यावेळेस एकाच दिवसात 300 फाईल त्यांनी मंजूर केली. बिलकुल, परंतु यासाठी जबाबदारी कोणाची तरी ठरवावी लागणार आहे. अधिकारी खरंच जबाबदार आहेत का खड्ड्यासाठी, पाण्यासाठी, इतर प्रश्नासाठी? नाही, प्रश्न असा आहे की मी पण 5 वर्ष नगरसेवक होतो. अधिकारी जेवढे जबाबदार आहे तेवढे पदाधिकारी नगरसेवक सुद्धा जबाबदार आहे. आपला पाठपुरावा आपल्या वार्डाचा प्रत्येक नगरसेवकांनी, तसं तर नगरसेवक म्हणजे संपूर्ण शहराचा असतो, त्यांनी त्या शहराच्या विकासाबद्दल त्या ठिकाणी बोललं पाहिजे. परंतु इथं कसं झालं, इथं दोन्ही जण आपल्या आपल्या मापसामध्ये भांडत बसले, त्याच्यामुळे हा विकास रखडलेला आहे. साहेब म्हणता की मी स्मारकाचं काम केलं, स्मारकाचं काम केल्याने नागरिकांचे प्रश्न सुटतं का मला सांगा. आज नागरिकांचे एवढे प्रचंड प्रश्न आहे, पाणी 100% धरणामध्ये आहे. तुम्ही पाण्याचं तुमच्याकडे नियोजन आहे का? तुमची ठीक आहे, मी आमदारकीचं बोलत नाही, पण महानगरपालिका 25 वर्षापासून तुमच्या ताब्यात आहे. समांतर जलवाहिनीचं काम पूर्ण का होऊ शकलं नाही? आज लोकांना 100% पाणी मिळत नाही. 8-8 दिवस जर लोकांना पाणी येत असेल आणि त्या लोकांना स्टोरेज करावं लागत असेल तर डेंग्यू होतोय. डेंग्यू होण्यासाठी रोगराई प्रतिबंध कोणी करायला पाहिजे? महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलं पाहिजे, का करत नाही आपण? ॲक्च्युली या शहरामध्ये जवळपास 33% तुमच्या पैठणपासून, कारण की मी डॅमच्या आत जाऊन आलेलो आहे आणि त्या सर्व परिस्थितीत काम करत असताना त्याच्यामध्ये काही तुटी निघाल्या आणि ती अडचण ती महापालिकेने ठराव पास झाला, एजन्सी पास झाली, पण शासनाकडून सुद्धा थोडी काही चुका त्या काळाच्या शासनामध्ये झाली. माझी जसं आता बहिणी यांनी सांगितलं की नगरसेवकांनी सुद्धा पाहिला पाहिजे, नगरसेवकांनी पाठपुरावा. आज अशी परिस्थिती झाली, जो 353 तो सेशन कोर्टला मीट करून टाकलं, म्हणजे उद्या आता एक मिनिटाचं उदाहरण घेतो मी. समजा हे नगरसेवक आहे, हे पाण्यासाठी कुठं गेले आणि अधिकाऱ्याशी जोरात बोलले, ते ताबडतोब यांच्यावर 353 तुम्ही टाकणार? पण जबाबदारी कुणाची आहे मला सांगा, जबाबदारी कुणाची आहे? अधिकाऱ्यांची जबाबदारी का नेत्यांची जबाबदारी? तुम्हाला पाणी पोहोचलेलं नाही, तुम्हाला आरोग्य पोहोचलं नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा औरंगाबाद शहराच्या विकासाचा, तर इथे शिवसेना आणि MIM मुद्दाम विकासाला बाजूला सारून जातीवादाचं राजकारण करून मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न करते. साठलोट आहे का? किती जणांना वाटते की साठलोट आहे? तुम्हाला वाटते का साठलोट आहे? कसं साठलोट आहे? साठलोट आहे. MIM आणि शिवसेना हे जनतेला भावनिक करून हे एक दोघे मिळालेले आणि यांनी साठलोट करून हे सत्तेत बसण्याचा प्रयत्न करते, लोकांना भूल ताब्यामध्ये भावनिक. स्थानिक स्वराज्यामध्ये MIM ने आता शिवसेनेला मतदान करून आमदार निवडून नसता आणला. अच्छा, मुद्दा काय पण तुमचा, की पाण्याचा प्रश्न आहे का आरोग्याचा प्रश्न? पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. गेल्या 25 वर्ष शिवसेना ही सत्तेमध्ये असताना आतापर्यंत दलित आणि मुस्लिम वस्त्यामध्ये यायनं दुर्लक्ष केल्यामुळं आज पण कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही. आज पण मुस्लिम समाज असन किंवा दलित समाज असन पाण्यासाठी दारोदार फिरत आहे. यांच्या कारणामुळं गेल्या 5 वर्षापासून आमदार, ज्यावेळेस आमदार खासदार इम्तियाज जलील निवडून आले होते त्यावेळेस हे इथं समांतरच्या विरोधात होते, पण जसं आता ते खासदार झाले तर 1600 कोटी रुपयाची समांतर जलवाहिनी आली. सबसे पहले तो भाई को ये बताऊंगा कि ये समांतर जलवाहिनी वो कंपनी नहीं है जिसका हम लोग विरोध कर रहे थे. आज वो कंपनी घर को जा चुकी है और ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के जरिए काम हो रहा है जिसकी हमने मांग की थी. और इसी तरह अमित भाई भुईगढ़ ने कहा कि जब शिवसेना सत्ताधारी है यहाँ पर भाजप, MIM ने विरोध नहीं किया. अमित भाऊ, ये आप अगर पिछले 25 साल का रिकॉर्ड निकालेंगे तो ये 4.5 सालों के अंदर MIM के नगर सेवकों को सबसे ज़्यादा निलंबित किया गया, उनको सभागृह के बाहर किया गया और उनके ऊपर सबसे ज़्यादा एक्शन लिया गया, सिर्फ और सिर्फ शहर के विकास के मुद्दों के ऊपर. यांनी देखील दोघांनी मिसरवाडीमध्ये कसल्याही प्रकारचे काम केलेले नाही. आजही मिसरवाडीमध्ये 35,000 नागरिक त्या ठिकाणी राहतात,
परंतु या ठिकाणी पाण्याची लाईन देतो म्हणून आज त्यांना 15 वर्षापासून नुसतं लोकांना खोटं बोलण्याचं खोटं आश्वासन देण्याचं काम आमदार प्रदीप जैस्वाल आणि आमदार इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे. औरंगाबाद मध्ये नोकऱ्या वगैरे मिळतात का तरुणांना? नोकऱ्या तर मिळत नाही सर, सगळे उद्योग धंदे यांनी शिवसेना भाजपच्या कारात बंद पाडले. आणि माझा जयस्वाल साहेबाला प्रश्न आहे, MIM उमेदवाराला प्रश्न आहे, तुम्ही नेहमी मंदिर मस्जिद यांनी गुलाल फेकला, त्याने हिरवा कलर फेकला, याच्या बाबतीत राहायचं का? महानगरपालिकेची सत्ता तुमच्या हातात होती, महानगरपालिकेच्या शाळा गोरगरिबाच्या बंद पडल्या. 90 काळात औरंगाबाद शहराला 52 झोपडपट्ट्या घोषित झाल्या होत्या, 117 झोपडपट्ट्या आणखी घोषित नाही, त्याच्याबद्दल काही बोलाव तुम्ही? मंदिर मस्जिद याच्याही विषयी बोलणार का तुम्ही? मंदिर आणि मस्जिदाला निधी मिळतोय, मंदिर आणि मशिदीला निधी मिळतोय, परंतु झोपड्यांचं काय असा प्रश्न थेट विचारायचा. सर्वात पहिले मला आमचे बंधू त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की शिवसेना MIM या ठिकाणी दंगल घडवली. सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करू शकतो की अंगुरी बागमध्ये लँड कापणारे ते महापालिकेचे सर्व कर्मचारी अधिकारी होते, त्यांचा आणि वाल्मिक समाजांच्या लोकांचं भांडण झालं, त्याच्याशी कुठल्याही समाजाचा भांडणाचा प्रश्न नाही. यानंतर धार्मिक दंगली या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये अजिबात खपून घेतल्या जाणार नाही. विकासाच्या प्रश्नावर या ठिकाणी बोललं पाहिजे. आपण गेले आजही महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे आणि तुम्ही म्हणता का अधिकारी ऐकत नाही, हा कोणता प्रश्न आहे? महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार असल्यानंतर अधिकारी तुमचं ऐकत कसं नाही? अधिकाऱ्यावर लोटून चालणार नाही, हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकही विकास केला नाही. उद्योगाचा प्रश्न आहे, 35 कंपन्या मायनस झाल्या, 15,000 बेरोजगार औरंगाबाद शहरामध्ये बेरोजगार झालेले 15,000 कामगार या ठिकाणी. उद्योगांना सुद्धा म्हणजे उद्योग करण्यासाठी लोकांना फिरावं लागतं रस्त्यावर. सगळे भांडणे कशा होऊन चालू माहित तुम्हाला? हे टक्केवारी होऊन शिवसेना टक्केवारी घेते थेट आरोप केलेला आहे तुमच्यावर. मी आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ते माझी नगरसेवक सुद्धा राहिलेले त्याला विनंती करेल, आपण त्या महापालिकेमध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे, तुम्ही या शहरात नाही म्हणूनच त्या अनुभवाच्या जोरावर बोलताय. मी काय म्हणलं, 6 ते 7 कोटी रुपयाचे काम त्या ठिकाणी केले. आपण त्या ठिकाणी महापौर राहिला, चेअरमन राहिला, त्या ठिकाणी आपल्याला सगळे तुम्ही माझ्या वार्डामधले काढा. 50 लाख रुपयाचं सभागृह मी ठिकाणी VIP रोडवर बांधलेलं आहे. रोड त्या ठिकाणी कामाचा हिशोब देत आहे, तुमचा हिशोब सांगा. मी सांगतो आता यांनी सांगितलं टक्केवारी घेतात, मी त्यांना चॅलेंज करतो आपल्या चॅनलवरून. त्यांनी या शहरात महापालिकाने या शहरातल्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जावं आणि सांगावं की प्रदीप जैस्वालनी यांच्याकडून 5,000 रुपये मागितले, उद्या राहा, उद्या मी इलेक्शन लढणार. या पद्धतीने सांगायची जी भावना आहे, मी काय म्हणलो कोण काय, एक मला एकच म्हणायचं आहे, कारण की शेवटी काम करत असताना जसं त्यांनी सांगितलं तुम्ही काय म्हणतात, मी म्हणलं आता 353 लोअर कोर्टात होती, त्याची सेशन करून टाकली. मी उदाहरण दिलं की हे नगरसेवक पक्षानंतरचा विषय, एक नगरसेवकांनी मग जायचं कुठं, ते त्याच्याकडे पाणी येत असं नाही तो भांडणार नाही का? भांडणार म्हणलं तुम्ही 300 नॉन बेलेबल करून टाकणार, त्याला कसं काम करणार? टक्केवारीवरून इथलं राजकारण चालतं का सांगा साहब. अगर प्रदीप जायसवाल साहब अपने पीरियड की बात कर रहे होंगे तो वो अलग बात होंगी, वो उसका नहीं हमारी. लेकिन आज जो हो रहा है, आज आपको हम एक आंकड़े बताएंगे कि 5 करोड़ रुपए की जब दलित बस्ती की पैसा आया तो वो गया महापौर के वार्ड में, वो गया विकास जैन साहब के वार्ड में, जहाँ पे के कोई दलित बस्ती नहीं है. और वो स्पेशल फंड जो आया था वो दलित बस्ती का आया था. दूसरी बात, शिवसेना के नगर सेवक खुद महापौर के सामने अपना रेजिग्नेशन दे रहे हैं. अभी आपने पिछले जनरल बॉडी मीटिंग में देखा होगा कि एक नगर सेविका ने अपने आप को सर टक्कर मार ली. क्यों मारा? कि वहाँ के महापौर और सत्ताधारी जो है वो औरंगाबाद के शहर का नहीं बल्कि अपना विकास खुद कर रहे हैं, इसीलिए ये हालत पैदा होते. कुठे जातो निधी? सर, शिवसेना भाजप हे तिन्ही, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तिन्ही एका नाण्याची बाजू, यांच्याकडे विकास राहिले. एका नाण्याचे चार बाजू, एका नाण्याच्या चार बाजू, यांच्याकडे विकासाचा मुद्दा राहिलेलाच नाही. आमच्यासारखे युवा तरुण आज बेरोजगार झालेले, कारण काही कारणास्तव नोटाबंदीचा काही प्रश्न असेल त्याच्यामुळं. पण आता हळूहळू सर्व माननीय मोदी साहेबांनी सरकारमध्ये तुम्हीच होतात, तुमच्या सरकारने नोटबंदी बरोबर आहे, त्यानंतर ते केल्यानंतर त्याला त्यांनी पूर्ण सॉलिड करून घेतलं आणि यानंतर आता सर्वांना नोकरी मिळायला लागल्या. आपण पाहिलं असाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलेलं आहे की ते आता आमचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुद्धा आता 65,000
मुलांना नोकऱ्या देण्याची त्यांनी. पण तुम्ही कबूल करताय की नोटबंदीमुळे आणि सरकारमुळे? सरकारमुळे पहिले झालं होतं, आता सर्व व्यवस्थित झालेलं आहे, सर्वांना नोकऱ्या सुद्धा मिळणार. व्यवस्थित झाले का आर्थिक व्यवस्था? आपल्याला सुद्धा माहिती आहे आर्थिक मंदीमध्ये देश सापडलेला आहे. आपण इंडिया हा मायनस मध्ये चालू आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे, आपल्या चॅनलला सुद्धा अनेक वेळेस दाखवलेलं आहे. मला वाटतं कदाचित जगवाल साहेबांनी त्याच्यावर विचार करायला पाहिजे की हा देश आता आर्थिक मंदीमध्ये सापडलेला आहे. सेना भाजपाच्या काळामध्ये नोटबंदी झाली. नोटबंदी झाली कोणाच्या काळामध्ये? आपण आपल्या 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 सत्तामुळे हे झालेलं आहे. आपण बेरोजगारांना रोजगारांना बेरोजगार केलेलं आहे. आपल्याला सांगावं लागेल की आपण रोजगारांना बेरोजगार केलेलं आहे म्हणून. या शहरामध्ये एक तरी नवीन कारखाना आला का? एक नवीन महाविद्यालय आपण उघडू शकलात का? आणि ज्या मूलभूत सुविधासाठी इथला सामान्य नागरिक तडफडतोय किंवा तो याचना करतो यांच्यासमोर, या मूलभूत सुविधासाठी सामान्य नागरिक टॅक्स भरत असतो. या टॅक्सच्या रकमेचं इतक्या प्रमाणामध्ये कुठेही त्याचा वापर व्यवस्थित केला जात नाही. आज शहराच्या रस्ता पार बकाल झालेले आहेत, जळणवळणाचे साधनं बंद पडलेले आहेत आणि रोजगाराचे ते एवढी बिकट परिस्थिती आहे. दरवर्षी मी तरी म्हणतो औरंगाबाद शहरामधून 1 ते 1.5 लाख डिग्र्या घेऊन लोक बाहेर येतात. त्यांचं तुम्ही काय करणार आहात? हा ज्वलंत प्रश्न तुम्ही कुठं नेऊन ठेवणार आहात? कुठं नेऊन ठेवणार हा ज्वलंत प्रश्न? इम्तियाज जलील खासदार झाले, त्यांनी मांडला का? 5 वर्ष आमदार होते, त्यांनी काय केलं या संपूर्ण तरुणांसाठी? देखिए, अभी जॉब अलर्ट्स बोल के इम्तियाज जलील साहब ने एक युवाओं के लिए लोकांना जॉब दिला. अभी मतलब उसके अंदर का लोग जो है अपना रजिस्ट्रेशन करना जारी है और कई कंपनीज की आज जो हालत बिगड़ गई है तो उसके हिसाब से अभी वो जॉब अलर्ट हो रहे हैं. मैं समझता हूँ कि कुछ दिनों के अंदर बहुत सारे नौजवानों को उसके जरिए रोजगार मिलेगा. जॉब अलर्ट केलं फक्त मुस्लिम समाजासाठी काढलं की दलित मराठा सर्व समाजासाठी काढलं ते पण सांगा. आज जर विकासाचं म्हटलं लोकांना रोजगार नाही, तुम्ही हातगाडवाल्यांचे माल सगळं हातगाडे उचलून नेता, पण यांचं शिवसेनेचं जे भवन आरंगपूरला बांधलं गेलंय फार मोठं, तिथं 4-5 गाळे त्याचं भाडं कुठं जातं? ते अतिक्रमण नाही का? आल्यावर तुम्ही हातगाडी लावून जो 2-4 रुपये कमवतो त्याच्या पोटर पाय देता, त्याला अतिक्रमण मध्ये टाकून त्याचा पुरा माल जप्त करता, या गोरगरिबावर कारवाई का करता तुम्ही? 5 वर्षामध्ये MIM ची सत्ता या इथे होती. मतदारसंघामध्ये हिंदू पब्लिक आणि मुस्लिम पब्लिक असे वेगवेगळे वॉर्ड आहेत, तर MIM च्या नगरसेवकांनी हिंदू वॉर्डांमध्ये का विकास केला नाही? जसं की N12 असेल, हडको असेल, यांचा विकास फक्त बुड्डी लाईन, एकतानगर, सिद्धार्थनगर अशाच ठिकाणी का झाला? या ठिकाणी MIDC आहे, परंतु MIDC मग ती शेंद्रा असेल, चिकलठाणा असेल किंवा वाळू MIDC असेल, या ठिकाणी ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या त्या भूमिपुत्रांना कंपनी मार्फत नोकरीला न घेता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर बेस आणलेत, कॉन्ट्रॅक्टर आणलेत आणि संपूर्ण MIDC हे ठेकेदाराच्या ताब्यात दिली. आणि खऱ्या अर्थाने याला दोषी जर कोणी असेल तर ती शिवसेना BJP दोषी आहे. प्रश्न हाच आहे की MIM ने 5 वर्षामध्ये ठिकाणामध्ये काय केलंय? काय केलं झोपडपट्टीमधल्या लोकांसाठी आणि ठराविक समाजाच्या परिसरामध्ये तुम्ही का केलं असा थेट आरोप केलेला आहे? देखो देखिए, जब से इम्तियाज जलील साहब चुनकर आए, पिछले पेपर के अंदर आपने पढ़ा होगा कि अगर औरंगाबाद शहर में किसी आमदार ने अपनी निधि का इस्तेमाल ज्यादा से ज्यादा किया तो वह इम्तियाज जलील साहब. उन्होंने औरंगाबाद के कई इलाके है जहां पर इम्तियाज जलील साहब ने काम किया. अगर आप मेरे को बोले होते तो लंबी चौड़ी लिस्ट लेकर आता, लेकिन पिछले इलेक्शन के पहले आपने देखा होगा कि किसी ने अगर अपनी निधि का सही इस्तेमाल किया औरंगाबाद शहर में तो वो है खासदार इम्तियाज जलील, जो जबकि MLA थे. भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो का कोणी मुद्दा उचलत नाही, तो का लढत नाही? भूमिपुत्रांना नोकऱ्या का दिल्या जात नाहीत? नाही, सरकारच अपयशी याच्यामध्ये ठरलेली आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या त्या ठिकाणी मिळणार नाही. सरकारचं मन मोठं असलं पाहिजे. आम्ही तर सातत्यानं 25 वर्षापासून रस्त्यावर लढतोय आणि पुढेही लढत राहू. आम्ही आमचं काम जे ते ह्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी लढायचं, परंतु आमची विनंती जनतेला की एक वेळेस वंचित बहुजन आघाडीचे आता सत्ता द्या. महाराष्ट्रामध्ये सारा विकास झाल्याशिवाय या ठिकाणी भूमिपुत्रांना का नोकऱ्या दिल्या जात नाहीत? पाणी प्रश्नाचा मुद्दा आहे, खड्ड्याचा मुद्दा आहे, सार्वजनिक. आपण पाहिलं असेल, मी आता या ठिकाणी पहिलेच सांगितलं की माझा पहिला प्रश्न आहे की त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 25 वर्षापासून सत्ता नाही, शिवसेना भाजपकडे सुद्धा सत्ता आत्ता आली. आल्यानंतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आमच्या मोदी साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, दिवाकर रावते साहेबांनी जसे 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 निघता जातील
तशा नोकऱ्या काढायचा प्रयत्न त्यांनी केला आणि आत्ता जवळपास 152 कोटीचे सिमेंट रोडचे काम सध्या शहरामध्ये चालू आहे. भाजपात हे कागदावर नाही, माझ्यावर चला, मी रोड दाखवतो. आता एक मिनिट, माझा प्रश्न आहे की आता आमचे उमेदवार एमएमच्या उमेदवारांनी सांगितलं की आमच्यासारखा निधी कोणीच खर्च केला नाही. मी माझ्याबरोबर आजही 5 वर्षांनी 10-10 वर्ष लागला. ज्या ज्या ठिकाणी बुद्धविहार बांधलेले असतील, ज्या ठिकाणी तुमचं सभागृह बांधले असतील, ज्या ठिकाणचे रोड बांधलेले असतील, मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन दाखवतो. ते रोडही कसे आहे, ते बुद्धविहारही कसे आहे आणि खर्च कोणी केला, या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या या ठिकाणी केला. वंचितवर आरोप आहे की नेहमी सेटिंग केली जाते. कोण म्हणतं तसं? पुरावे द्या ना, वंचित सेटिंग केली जाते म्हणून सांगा. काँग्रेसने किती वेळा आरोप केलेत? कोण? काँग्रेसने. काँग्रेसला, काँग्रेस जवळ दुसरे प्रश्न नाही, 42.5 लाख लोकांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे. आरोप सेटिंग करायची काँग्रेसची सुद्धा अवकात नाही. बाळासाहेब आंबेडकरांवर काँग्रेसला काही नाही, काँग्रेस संपलेली आहे. किती मतदान झाला आजच्या उद्या कालच्या लोकसभेमध्ये? सगळ्या ठिकाणी डिपॉझिट जप्त झालेलं आहे काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं सुद्धा. काँग्रेसचं काही राहिलेलं नाही तिथं. एकीकडे ज्या घोषणा येत आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची येत आहेत, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा येत आहेत. परंतु केवळ सामाजिक ध्रुवीकरण चालणार नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर जनता यावेळेस मतदान करणार आहे. आणि तेच प्रश्न या जनतेकडून आलेत. रोजगाराचा मुद्दा आलेला आहे, सुविधांचा मुद्दा आलेला आहे, नोकऱ्यांचा मुद्दा आलेला आहे, झोपडपट्टीमधल्या चांगली घरं देण्याचा मुद्दा आलेला आहे. आता औरंगाबादचे मतदार कोणता विचार करून मतदान करतात आणि त्याचा निकाल काय येतोय हे पाहावं लागणार आहे. सनातन दे सनातन दे सनातन दे 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 सनातन.